नमस्कार मित्रांनो मी कृष्णाबाई नॉलेज मास्टर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि काय आहे आनंदाची बातमी तर सातवेतन आयोगामधील एक नवीन अपडेट जी आर आपल्याकडे आलेला आहे पहा आणि या जी आरमध्ये घर वाडेभत्त्याच्या संदर्भातील हा जी आर आहे आणि आपल्याला सातवेतन आयोगामध्ये किती घर भत्ता मिळणार आहे आणि त्यामध्ये काय बदल झालेला आहे आणि सातवेतन आयोगामध्ये कोण किती घर भत्ता होता आणि सातव्यामध्ये किती मिळणार आहे या संदर्भातील आजचा व्हिडिओ आहे आणि या भ या जी आरमध्ये प्रोत्साहन भत्त्या संदर्भात कोणत्या या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत कोणते निर्णय घेतलेले आहेत वाहन भत्त्याबद्दल काय या ठिकाणी दिलेला आहे आणि वाहन भत्ता किती टक्के मिळणार आहे या सर्व प्रश्नाची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आजचा जो अपडेट जी आर आहे त्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर नॉलेज मास्टर या यूट्यूब चॅनलवर आप नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि नोटिफिकेशन बिलला प्रेस करा जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आणि आपल्याला अपडेट माहिती मिळेल जर आपल्याला हा जी आर जर पाहिजे असेल तर आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून हा पी डी एफ याची या जी आरची पी डी एफ आपण डाउनलोड करू शकता आणि अभ्यासू शकता मित्रांनो जास्त वेळ न घेता कि द्वर 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 चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया की काय किती मिळेल आपल्याला घरबाळे भत्ता सात वेतन आयोगात मित्रांनो जो आजचा जी आर आलेला आहे की सात वेतन आयोगाचा अपडेट जी आर आहे जो घरबाळ्या संदर्भात आलेला आहे की दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला ला या ठिकाणी महाराष्ट्र शासन वित्त विभागाने निर्गमित केलेला आहे यामध्ये भरपूर या ठिकाणी संदर्भ दिलेले आहेत शासन निर्णय आणि या ठिकाणी प्रस्तावना दिलेली आहे की आयोगाच्या सातवेत सुधारित दराचा घरवाडी भत्ता अनुज्ञेय करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता आणि हा दर च्या संदर्भात शासन निर्णय आलेला आहे की काय आहे शासन निर्णय पहा शासन आता असे आदेश देत आहे की राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी यांना घरवाडी भत्ता मंजूर करण्यासाठी शहरांचे गावांचे शासन निर्णय वित्त विभाग दिनांक सोळा बारा दोन हजार सोळा अन्वय यापूर्वीच पुनर्वर्गीकरण करण्यात आलेले आहे सदर बदललेले सुधारित वर्गीकरण विचारात घेऊन संबंधित शहरांना गावांना त्यांच्या समोर स्तंभ चार मध्ये दर्शवल्यानुसार सातव्या वेतन आयोगातील सुधारित वेतन श्रेणींच्या आधारे सुधारित दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा थोडक्यात म्हणजे ज्या यापूर्वी दोन दोन हजार सोळा ला ज्या गावांचं पुनर्वर्गीकरण करण्यात आलेलं आहे त्या पुनर्वर्गीकरणानुसार त्या गावांना किंवा शहरांना स्तंभ चार मध्ये जो घरभाडे भत्ता अडलेला आहे त्यानुसार वेतन श्रेणीच्या आधारे सुधारित दर आणि घरभाडा भत्ता मंजूर करण्यात यावा अशा प्रकारचा शासन निर्णय आहे पहा या ठिकाणी स्तंभ दिलेले पहा यामध्ये आधी हे आधी दिनांक एक एक दोन हजार पासून अंमलात येतील एक एक दोन हजार पासून अंमलात येतील या ठिकाणी पहा शहरांचे गावाचे वर्गीकरण आहे अनुक्रम क्रमांक आहे घरभाडे भत्त्याचे विद्यमान दर आणि वेतनाची टक्केवारी दिलेली आहे पहा घरवाडी भत्त्याचे सुधारित दर मूळ वेतनाच्या टक्केवारीमध्ये जे सुधारित आहेत आणि जे विद्यमान आहेत विद्यमान म्हणजे आता जे सहाव्या वेतन आयोगानुसार मिळत आहेत ते आणि सुधारित आहेत ते सात वेतन आयोगानुसार मिळणार आहेत या ठिकाणी नंबर एकला आहे एक्स गावाचं वर्गीकरण आहे म्हणजे एक्स किंवा दर्जाची जी, जी गावं आहेत त्यांना तीस टक्के घरवाडी भत्ता सध्या सुरू आहे तो सुधारित दराने चोवीस टक्केने मिळणार आहे दोन नंबरला वाय वर्गीकरण किंवा वाय गटाचे जे शहरं आहेत या ठिकाणी वीस टक्के सध्या मिळत आहे तो सोळा टक्के मिळणार आहे आणि तीन नंबरला झेड झेड गटातले जे गाव आहेत त्यांना दहा टक्के सध्या सुरू आहे विद्यमान दहा टक्के घरभाडे आहे तो आता आठ टक्के मिळणार आहे तर एक म्हणजे कोणती तर मेट्रो शि शहर आहे जी मुंबई चेन्नई बँगलोर कोलकाता अशा प्रकारची जी आहे तर मेट्रो सिटी नंतर वाय आहे ते त्याच्या खालील म्हणजेच पन्नास लाखापेक्षा खाली आणि पाच लाखापेक्षा वरती लोकसंख्या असलेली वाय शहरे आणि एक्स जी शहरे आहे ती पन्नास लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे आणि पाच लाखापेक्षा कमी लोकसंख्या असेल तर ती झेड म्हणजेच ग्रामीण भाग किंवा नगरपालिका या ठिकाणी येऊ शकते की पाच लाखापेक्षा ज्यांची लोकसंख्या कमी आहे त्या ठिकाणी झेड गावे किंवा शहरे येतील त्यामध्ये आठ टक्के सुधारित वेत वेतनावरती आठ टक्के घरभाडे भत्ता देय झालेला आहे पहा तथापि एक्स वाय झेड वर्गीकृत शहरांना अनुक्रमे किमान पाच हजार चारशे तीन हजार सहाशे व रुपये अठराशे भत्ता अनुदान राहील या ठिकाणी बघा किमान म्हणजे कमीत कमी अठराशे इतका घरभाडे भत्ता अनुदानिय राहणार आहे प्रति महिना ज्यावेळी सातव्यातून आयोगानुसार अनुदणी केला महागाई भत्ता हा पंचवीस टक्क्याची मर्यादा ओलांडले जो महागाई भत्ता जर पंचवीस टक्के झाला त्यावेळी वरीलप्रमाणे वर्गीकृत वर्गी 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 शहरांना सत्तावीस अठरा नऊ म्हणजे ज्या ठिकाणी आठ टक्के आहे तिथं नऊ जिथं सोळा आहे तिथे अठरा आणि जिथं चोवीस आहे तिथं सत्तावीस म्हणजेच झेडला एक टक्का वाढणार वायला दोन टक्के आणि एक्सला तीन टक्के वाढेल जेव्हा महागाई भत्ता पंचवीस टक्क्याची ओलांडा मर्यादा ओलांडेल त्यावेळेस या ठिकाणी दरा घरवाडे दरामध्ये भत् किंवा घरवाडे भत्त्यामध्ये बदल होईल तसेच ज्यावेळी सातावित आयोगानुसार मिळणारी महागाई भत्त्याची रक्कम ही पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होईल म्हणजे ज्यावेळेस महागाई भत्ता पन्नास टक्के होईल त्यावेळेस जे वरील जे शहर आहे त्या ठिकाणी तीस वीस व दहा टक्के अशा वाढीव दराने घरबाडी भत्ता मंजूर करण्यात यावा म्हणजे ज्यावेळेस महागाई जर पन्नास टक्केपर्यंत गेली किंवा त्यापेक्षा अधिक झाली तर ज्या ठिकाणी सध्या आठ टक्के मिळणार आहे त्या ठिकाणी दहा जिथे सोळा मिळणार आहे तिथे वीस आणि ज्या ठिकाणी चोवीस मिळणार आहे त्या ठिकाणी तीस म्हणजे थोडक्यात म्हटलं तर त्याच्यामध्ये पंचवीस टक्के ज्यावेळेस होईल महागाई त्यावेळेस नऊ अठरा सत्तावीस आणि ज्यावेळेस पन्नास टक्के होईल त्यावेळेस वीस तीस हो अशा प्रकारे घरभाडे भत्ता मंजूर करण्यात थोडक्यात म्हणजे विचार केला तर ज्यावेळेस घरभाडे भत्ता पन्नास टक्के म्हणजे हे भविष्याचा विचार आहे भविष्यामध्ये जर पन्नास टक्के झाल्यानंतरही त्यावेळेस वेगळा निर्णय या ठिकाणी द्यायची गरज नाही त्यानुसार घरभाडे भत्ता आपोआप बदलेल या ठिकाणी नंतर सुधारित दराने घरभाडे भत्त्याची परिगणना करण्यासाठी मूळ वेतनामध्ये विशेष वेतन इत्यादी सारख्या वेतनाचा समावेश नसेल सुधारित दराने जर दर घरबाडे भत्त्याची परिगणना करण्यासाठी मूळ वेतनामध्ये विशेष वेतन वेतन इत्यादी सारख्या वेतनाचा समावेश नसेल दोन नंबरचा मुद्दा भाडे भत्त्याच्या अनुज्ञेते संबंधीच्या विद्यमान आदेशातील इतर सर्व तरतुदी व अटी जशाच्या तशा राहतील म्हणजे सध्या जे घरबाडे भत्त्याच्या संदर्भात ज्या नियम व अटी आहेत त्या जशा तशा लागू राहतील त्यामध्ये बदल होणार नाही फक्त टक्केवारीमध्ये बदल होईल शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या आदेशाच्या परिणामी होणारा घर घर भाडे भत्त्यावरील वाढीव खर्च हा त्यांचे वेतन व भत्ते या संबंधीचा खर्च ज्या संबंधी लेखा खर्च टाकण्यात येतो त्याच लेखा शीर्षकाखाली खर्च टाकण्यात येतो यावा म्हणजे आता जे घरभाडे भत्ता आपल्याला मिळत आहे त्या घरभाडे भत्त्याचा खर्च ज्या लेखा टाकण्यात येत आहे त्याच ठिकाणी त्याच लेखा शीर्षकाखाली टाकावे अशी या ठिकाणी अट घातली आहे अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घरबाडे खर्च संबंधित प्रमुख लेखा शीर्षकाली ज्या उपलेख शीर्षकाखाली ज्यांच्या ले सहाय्यक अनुदानाचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेख शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात यावा म्हणजे जिल्हा परिषद आणि अनुदान प्राप्त संस्था आहेत आतापर्यंत जे व्यवस्था चालू आहे जे नियम लागू आहेत तेच लागू राहावेत अशा प्रकारचा निर्णय आहे सर्व विभाग प्रमुख सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कृषी व कृषी स्तर विद्यापीठांचे कुलसचिव यांना याबाबत होणारा जादा खर्च सुधारित अंदाजपत्रक तयार करताना विचारात घ्यावा या ठिकाणी सर्व विभाग प्रमुख किंवा जिल्हा परिषद कर्मचारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विद्यापीठाचे कुलसचिव यांना याबाबत होणारा जादा खर्च सुधारित अंदाजपत्रक तयार करताना म्हणजे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेचं तयार होतं त्यावेळेस याचा विचार करूनच अंदाजपत्रक तयार करावा अशा प्रकारची सूचना आहे स्थानिक पूरक भत्ता व वाहतूक भत्ता हे दोन्ही भत्ते हे सहाव्या वेतन आयोगाच्या कालावधीत ज्या दराने अदा करण्यात येते होते त्याच दराने अजात करण्यात यावे या ठिकाणी बघा स्थानिक पूरक भत्ता म्हणजे प्रोत्साहन भत्ता असेल किंवा आदिवासी भागात किंवा ट्रायबल भागामध्ये जर कोणी काम करत असेल तर अशा ठिकाणी जो स्थानिक पूरक भत्ता व वाहतूक भत्ता हे दोन्ही भत्ते सहाव्या वेतन आयोगाच्या कालावधीत ज्या दराने अदा करण्यात येत होते त्याच दराने अद्याप करण्यात यावेत अशा प्रकारचा निर्णय म्हणजेच आपल्याला या ठिकाणी वाहतूक भत्ता आणि स्थानिक पूरक भत्ता यामध्ये बदल होणार नाही या ठिकाणी फक्त घरभाडे भत्ता आणि डी एमध्ये मध्ये बदल झालेला आहे या आदेशनुसार असं आहे की आपल्याला स्थानिक पूरक भत्ता आणि वाहतूक भत्त्यामध्ये बदल झालेला नाही हे आदेश दिनांक एक एक दोन हजार पासून अंमलात आले आहेत असे समजण्यात यावे म्हणजे या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित होतोय की एक एक दोन हजार एकोणीसला जर हे आदेश अंमलात आले घरवाडे भत्त्याचा तर घरवाडे भत्त्याची मागील तीन वर्षाची थकबाकी मिळणार नाही का हा असा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे कारण घरवाडे भत्ता जर एक एक दोन हजार एकोणीस पासून अंमलात आणला असेल तर मागील तीन वर्षाचा घरभाडे भत्ता म्हणजे सहाव्या वेच आयोगानुसारच मिळणार की काय हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्राच्या महाराष्ट्र शासनाच्या या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि त्याचा क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे अशा प्रकारचा हा महाराष्ट्र शासनाने वित्त महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने घरवाडे भत्ता स्थानिक पूरक भत्ता व वा वाहतूक वाहतूक भत्ता याच्या संदर्भातील हा जी आर महाराष्ट्र शासनाने आज निर्गमित केला आहे थोडक्यात के तर काही दिवसापूर्वी महागाई चा जी आर महाराष्ट्र शासनाने निर्गमित केला होता त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांचं चार्या लक्ष लागून होतं की घरभाडे भत्ता आणि वाहन भत्ता किंवा कि प्रोत्साहन भत्ता अपंग भत्ता या संदर्भातली जे भत्ते आहेत या बाबतीत काय निर्णय होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि ते लक्ष त्यांचा चार्या विचार करून महाराष्ट्र शासनाने आज तारीख पाच फेब्रुवारी एकोण दोन हजार एकोणीसला सदर जी आर निर्गमित करून सर्व घरभाडे भत्ता असेल वाहन भत्ता असेल आणि प्रोत्साहन भत्ता असेल या यांची जी संकल्पना आहे ती स्पष्ट केली आहे की प्रकारे वेतन आकारावं आणि त्यावर कशावर की कशा प्रकारे हे भत्ते निश्चित करावेत याबद्दलचा आज जी आर या ठिकाणी आलेला आहे सदर जी आर नुसार ची माहिती मी या जी आर वरून दिलेली आहे तरी व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तरी आपण व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका